या बातमीचे प्रायोजक आहेत हुमाम मेडिकल। गेल्या 900 ते 950 वर्षापासूनची परंपरा असलेले सोलापूरच्या श्री सिद्धेश्वर महाराजांच्या ग्रामदेवतांची यात्रा आजपासून सुरू होत आहे। मात्र वाढत्या कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कोणताही संसर्गाचा फैलाव होऊ नये यासाठी सोलापूर शहर पोलिसांनी खबरदारी घेत सिद्धेश्वर मंदिरा परिसराचा जो सभोवतालचा जो भाग आहे त्या ठिकाणी दिनांक 12 जानेवारी ते 16 जानेवारीच्या रात्रीपर्यंत संचारबंदी लागू केलेली आहे, कर्फ्यू लागू केलेली आहे। त्या दरम्यान सिद्धेश्वर मंदिराच्या भोवतालचा जो काही परिसर आहे त्या ठिकाणी पोलिसांनी बॅरिकेडिंग लावून हा संपूर्णतः रस्ता बंद केलेला आहे। ठिकठिकाणी पोलीस उभे आहेत, पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे आणि या ठिकाणी सिद्धेश्वर महाराजांची धार्मिक यात्रा कोविड नियमांचे पालन करून या ठिकाणी संपन्न होताना दिसत आहे। या ठिकाणी हा सिद्धेश्वर प्रशालेसमोरचा जो धुमाल रसपानगृह आहे त्या ठिकाणचा जो रस्ता आहे तो सुद्धा बॅरिकेडिंग लावून बंद करण्यात आलेला आहे। त्यानंतर नॉर्थकोट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून सिद्धेश्वर मंदिराकडे जाणारा जो रस्ता आहे निर्मल कुमार फडकुले सभागृहाच्या समोरचा हा रस्ता हा सुद्धा बॅरिकेडिंग लावून बंद करण्यात आलेला आहे। ज्या भाविकांना सिद्धेश्वर महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे अशांना पोलिसांनी व सिद्धेश्वर देवस्थानने या ठिकाणी ऑनलाईन पासची सुविधा केलेली आहे। भाविकांनी ऑनलाईनवर पास काढून या ठिकाणी दर्शन घेऊ शकता। त्या ठिकाणी आणि जे भाविक दर्शनासाठी येणार आहेत त्यांच्यासाठी पार्किंगची व्यवस्था हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानात केलेली आहे। एकंदरीत सोलापुरात जी गेल्या अनेक हजारो वर्षापासून सिद्धेश्वर महाराजांची जी यात्रा आहे ती यात्रा मागील वर्षीसुद्धा कोविड नियमांचे कोविडचा प्रादुर्भाव लक्षात घेता साध्या पद्धतीने साजरी झाली होती। याही वर्षी वाढत्या कोविडच्या संसर्गावर सिद्धेश्वर महाराजांची यात्रा अत्यंत साध्या पद्धतीने साजरी होत आहे। पोलिसांनी या भागात वाहतूक बंद केलेली आहे, रस्ता बॅरिकेडिंग लावून बंद केलेला आहे। ठिकठिकाणी पोलीस थांबलेले आहेत, पोलीस उपायुक्त डॉक्टर वैशाली कडूकर असतील किंवा इतर पोलीस वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी आहेत। या ठिकाणी जे वाहनधारक जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून या ठिकाणी जे सिद्धेश्वर मंदिराकडे जाणार आहेत अशांना या ठिकाणी पर्यायी रस्ता देण्यात आलेला आहे। एकंदरीत कोविड नियमांचे उल्लंघन होऊ नये यासाठी पोलिसांनी संचारबंदी लागू केलेली आहे, कर्फ्यू लागू केलेला आहे आणि अशातच पोलीस बंदोबस्तात मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत सिद्धेश्वर महाराजांची धार्मिक यात्रा या ठिकाणी संपन्न होताना दिसत आहे। अकबर बागवान, लोकप्रधान न्यूज, सोलापूर। गेल्या 38 वर्षापासून सोलापूरकरांच्या सेवेत असलेलं महाराष्ट्रातील नामवंत मेडिकल हुमा मेडिकल, सर्व प्रकारची औषधे, सर्व प्रकारचे सर्जिकल प्रॉडक्ट, विविध प्रकारचे आजार तपासण्याचे मशीन मिळण्याचे एकमेव ठिकाण
होमा मेडिकल रुग्णांसाठी खास इलेक्ट्रॉनिक बीपी चेकअप मशीन, शुगर चेकअप मशीन, ऑल टाइप वेपोराइजर मशीन, घरगुती नेब्युलाइजर मशीन, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन ही उपलब्ध। व्हील चेअर, कमोड चेअर, वॉकर असे विविध प्रकारचे सर्जिकल साहित्य विक्रीस उपलब्ध। रुग्णांसाठी खास गुडघ्यांचे बेल्ट, कमरेचा बेल्ट, पोटाचे बेल्ट, मानेचे बेल्ट, सर्व प्रकारचे सर्जिकल बेल्ट प्रॉडक्ट ही उपलब्ध। विविध प्रकारचे सर्जिकल बेड मिळण्याचे एकमेव ठिकाण हुमा मेडिकल। 24 तास सेवा, रिजनेबल दर, होम डिलिव्हरीची ही खास सोय। आमचा पता हुमा मेडिकल, 171 दक्षिण सदर बाजार, 7 रस्ता, सोलापूर।